खरीप हंगामात शेतकरी अन्य पिकांसोबतच भुईमुगाचं पीक घेतात. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लागवड केली आहे. या कालावधीत पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पिकावरती होतो, त्यावर कसं नियंत्रण मिळवावं याविषयीचा हा विशेष वृत्तांत. खरीप हंगामात राज्याच्या बहुतेक जिल्ह्यात शेतकरी भुईमुगाचं पीक घेतात. खरं तर हे सर्वात जुनं तेलबिया पीक आहे. भुईमुगापासून तेलासोबतच जनावरांसाठी सकस पेंड आणि टर्फलांपासून उत्तम खत तयार होतं. भारतात भुईमुगाची लागवड ही खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात केली जाते. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली असेल. बरेच शेतकरी आंतरपीक म्हणून भुईमुगाची लागवड करतात. ह्या कालावधीत ह्या पिकाची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. भुईमुगाच्या आंतरमशागतीला फार महत्व असतं. भुईमुगाचं पीक 45 दिवसापर्यंत तण विरहित ठेवण्यासाठी 2 खुरपण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतरानं, तसंच 2 कोळपण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं कराव्यात. 35 ते 40 दिवसानंतर आर्या सुटू लागल्यानंतर कोणतंही आंतरमशागतीचं काम करू नये. केवळ मोठे तण उपटून टाकावेत, त्यामुळे जमिनीत शेंगा पोचण्याचं प्रमाण वाढतं. ताणनाशकाचा वापर करून निंदणी आणि 2 कोळपण्या दिल्यास तणांचा बंदोबस्त करता येतो. खरीप भुईमुगासाठी 40 ते 50 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता लागते, मात्र प्लास्टिक आच्छादित तंत्रामुळे 40 ते 50% पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत ही प्लास्टिक आच्छादन तंत्रानं घेतलेल्या भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचं समोर आलंय. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, जी पीक वाढीसाठी उपयुक्त ठरते. भुईमुगावरील कीड आणि रोगाचं नियंत्रण करण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर असतं. या पिकावर प्रामुख्यानं मावा, फुलकिडे, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर ठरते. दुसरी फवारणी 15 दिवसानंतर डायमेथ्युएट 500 मिलीलिटर प्रति 500 लिटर पाण्यातून फवारणी करणं आवश्यक असतं. भुईमुगावर पानं खाणारी आणि पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव संभवतो. त्यावर क्विनॉल फॉल्स 25 EC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खतांतरी मात्रा द्यावी, तसंच कीटकनाशकांची फवारणी करावी. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.